ऋषाली निक्स किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी अशा सणांना सुरुवात झाली की मिठायांची दुकानं मिठाई आणि ते घेण्यासाठी येणाऱ्या माणसांनी गजबजून जातात. पण यावर्षीचं वातावरण जरा वेगळं आहे. आपल्याला या मिठाई बाहेरून घरी आणायच्या का हा प्रश्न पडतो. या प्रश्नासाठीच आजची आपली रेसिपी आहे काजू पिस्ता रोल आणि काजू अंजीर रोल. या दोन वेगवेगळ्या मिठायांची रेसिपी एकाच एपिसोडमध्ये घेण्याचं कारण म्हणजे यांचा जो आउटर रोल असणार आहे काजूचा तो एकाच पद्धतीने बनवला जातो, आतलं स्टफिंग मात्र वेगवेगळं असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 2 बाउल काजू घेतलेले आहेत. वजनानुसार 100 ग्रॅम काजू हे पिस्ता रोलसाठी आहेत आणि 100 ग्रॅम काजू हे अंजीर रोलसाठी आहेत. 200 ग्रॅम काजूंसाठी 125 ग्रॅम साखर लागणार आहे. ज्यांना वजन करून घेता येत नसेल त्यांनी 2 बाउल काजूंसाठी साधारण 1/4 बाउल साखर वापरावी. मिल्क पावडर आहे, 30 ग्रॅम पिस्ता पिठी साखर, 7 अंजीर 1 तास पाण्यात भिजवलेले आहेत, साजूक तूप आणि वेलची पावडर. सुरुवातीला आपण या 2 बाउल काजूंची पावडर बनवून घ्यायची आहे. आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. काजू मिक्सरला बारीक करून घेताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. हे काजू एकदम ड्राय असले पाहिजेत. दमट किंवा ओलसर काजू असतील तर त्यांची पावडर बनणार नाही, पेस्ट बनेल. आणि मिक्सरला बारीक करत असताना मिक्सर कंटिन्यू चालू ठेवायचा नाही, मध्ये मध्ये बंद करायचं, पावडर चमच्याने हलवायची आणि पुन्हा मिक्सर चालू करायचा. अशा पद्धतीने ही पावडर केली गेली पाहिजे. इथे माझी पावडर करून तयार आहे. आता ही पावडर आपण चाळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली सर्व पावडर चाळून झालेली आहे. इथे वरती थोडासा भाग राहिलेला आहे जाडसर काजूंचा, तर हा तुम्ही एखाद्या भाजीमध्ये यूज करू शकता किंवा पुन्हा मिक्सरला ग्राइंड करून पुन्हा चाळून घेऊन हा भाग वापरू शकता. काजू मिक्सरला ग्राइंड करून आणि चाळून झालेले आहेत. मी इथे पिस्तासुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. त्याची फाईन पावडर बनवून घ्यायची आहे. याला चाळण्याची गरज नाही आहे. हे दोन्ही आपण साईडला ठेवून देणार आहोत. आणि आता आपण अंजीर मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. हे पाण्यातून काढून याचे तुकडे करून घ्यायचे. तुकडे केल्यामुळे हे मिक्सरला फिरवायला सोपं जातं. अशा पद्धतीने अंजीरची पेस्ट करून झालेली आहे. तर आता आपण काजू अंजीर रोलचं स्टफिंग बनवून घेऊयात. इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकूयात आणि अंजीरची पेस्ट टाकून घेऊयात. अंजीर पाण्यात भिजवल्यामुळे त्याच्यामध्ये जो ओलसरपणा आला आहे तो आपण पूर्ण काढून घ्यायचा आहे. याच्यामधलं पाणी पूर्ण निघालेलं आहे. याच्यामध्ये आता आपण 2 चमचे मिल्क पावडर टाकून घेणार आहोत. अंजीरमध्ये स्वतःचीच अशी एक गोडी असते, त्यामुळे आपण याच्यामध्ये साखर टाकणार नाही. मिल्क पावडर पूर्ण याच्यामध्ये मिक्स झालेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थोडंसं थंड व्हायला एका बाउलमध्ये काढून घेऊयात. अंजीरचं स्टफिंग थंड झालेलं आहे. आता आपण याचा रोल बनवून घेऊयात. इथे मी एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे. याच्यावरती हे स्टफिंग काढून घेऊयात. आणि याचा रोल बनवूयात. याच्यामध्ये आधीच तूप टाकलं होतं, त्यामुळे हे हाताला चिकटणार नाही. तरी चिटकत असेल तर तुम्ही हाताला तूप लावून घ्या. अशा पद्धतीने स्टफिंग करण्यासाठी लागणारा अंजीरचा रोल आपला तयार झालेला आहे. आता जो वरचा काजूचा रोल आहे त्याची आपण तयारी करून घेऊयात. यासाठी आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे. आपण घेतलेली 1/4 बाउल साखर एका कढईमध्ये काढून घ्यायची आहे आणि तेवढंच पाणी ऍड करायचं आहे. साखर पाण्यात पूर्ण विरघळलेली आहे. आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे.
चेक करूयात आपण। आपला एक तारी पाक तयार झालेला आहे। असं बोटांच्या सहाय्याने चेक करून बघायचं, एक तार येते याचा अर्थ आपला एक तारी पाक तयार झालेला आहे। यामध्ये आपण काजूची पावडर ऍड करून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण 4 चमचे मिल्क पावडर टाकून घेणार आहोत। पाकामध्ये मिक्स करून घेऊयात। एक 3 ते 4 मिनिट पाकामध्ये शिजू द्यायचं आहे। जास्त पण शिजून घ्यायचं नाहीतर रोल एकदम कडक बनतील। शिजत असताना हे कंटिन्यू हलवतच राहायचं आहे। 4 मिनिट हे शिजलेलं आहे, आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया। हे काजू रोलचं मिश्रण गरम असतानाच आपल्याला पिस्ता रोलचं स्टफिंग बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण बारीक केलेला पिस्ता एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। या मिश्रणातला 1 चमचा आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत। याच्यामध्ये 1 चमचा पिठी साखर आणि 1/2 चमचा वेलची पूड हे आपण एकत्र मिक्स करून घेऊयात। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। 1 चमचा दुधामध्ये हा 1 चिमट रंग टाकून घ्यायचा आहे। आणि हे याच्यामध्ये टाकायचं आहे। हे व्यवस्थित मळून झालेलं आहे आपलं। आता आपण याचाही रोल बनवून ठेवणार आहोत। मगाशी आपण वापरलेला प्लास्टिकच्या बॅगवरतीच याचा आपण रोल करून घेणार आहोत। हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपले पिस्ता आणि अंजीर याचे स्टफिंगचे रोल रेडी आहेत। हे आपण बाजूला ठेवूयात आणि आपण काजूचा रोल बनवायला घेऊयात। याच पेपरवरती आपण हे काजूचं मिश्रण काढून घेऊयात। हे अजून बरंच गरम आहे। हे पेपर पकडून असंच मळून घ्यायचं आहे। हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। याचा आपण एक गोळा बनवून घेऊयात। हा प्लास्टिकच्या पेपरच्या मध्ये घ्यायचा आहे। थोडंसं याला हाताने प्रेस करून आपण लाटून घ्यायचं आहे। रोल्स करताना जर हे मिश्रण चिकट वाटत असेल तर घाबरायची गरज नाही। याला सेट व्हायला ठेवून द्या, त्याला 1/2 तास ते 1 तास लागू शकतो। अशा पद्धतीने लाटून झाल्यानंतर याला असं मधोमध कट करून घ्यायचं। एका साईडला अंजीर रोल ठेवून घेऊयात। आणि एका साईडला पिस्ता रोल ठेवून घेऊयात। व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं आहे।
एक्स्ट्रा जो आहे तो कट करून टाकूयात। आता आपण पहिला पिस्ता रोल करून घेऊयात, तोपर्यंत अंजीर रोल बाजूला ठेवूयात। हा मध्ये कट करून घेऊया। तुम्हाला हवा त्या पद्धतीने तुम्ही त्याचा थिकनेस ठेवू शकता। अशाच पद्धतीने हा दुसरा पण आपण रोल बनवून घेऊयात। अशा प्रकारे पिस्ता प्रमाणेच अंजीरचेही रोल्स करून रेडी झालेले आहेत। त्याला आपण आता चांदीचा वर्क लावून घेऊया। चांदीचा वर्क लावल्यानंतर मी ह्याला अर्धा तास सेट व्हायला ठेवलं होतं। आता आपण ह्याला कट करून घेणार आहोत। तुम्हाला जेवढी साईज हवी आहे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता। सर्व पीसेस एकसारखे कट करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने काजू पिस्ता रोल आणि काजू अंजीर रोल तयार झालेले आहेत। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा। निक्स किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा।